अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भातली बातमी आहे। अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयाच्या उंबरठ्यावर आहेत। 10व्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 37,469 मतं मिळाली आहेत। 9व्या फेरीअंती नोटाला 7,556 इतकी मतं मिळाली आहेत। त्यामुळे 37,000च्या आसपास 37,469 मतं आतापर्यंत ऋतुजा लटकेंना मिळाली आहेत, तर नोटाला 7,556 मतं। 10व्या फेरीनंतरची ही सगळी आकडेवारी आहे। 10व्या फेरीनंतर ऋतुजा लटके यांना 37,469 मतं मिळाली आहेत। त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयाच्या आता उंबरठ्यावर पोहोचलेले आहेत। एकूण त्यांच्यासह 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, अर्थात निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्नही केला जात होता। त्यानुसार राज ठाकरे यांनी मुरजी पटेल, जे की भाजपचे उमेदवार, या निवडणुकीत उभे राहणार होते। काटे की टक्कर होणार होती आणि या लढतीची राज्यभरात चर्चा होत होती। त्यावरून वेगवेगळी वक्तव्य क्रिया प्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्यानंतर पण भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली। हा सगळा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, बोलणं वगैरे सगळं यश मिळू नये या दृष्टिकोनातून नोटाचा एक बेडकीचा बैल त्यांनी केलेला आहे। जे लोक नोटाला मतदान करतात ते तिथल्या स्थानिक अनेक प्रश्नांनी काही वेळेला त्रासलेले असतात, काही वेळेला त्यांनी स्वतः निवडणुकांमध्ये इतरांचा प्रचार केलेला असतो, तर त्यांचा एकूणच निवडणूक प्रक्रियेवरती विश्वास नसतो, असे सुद्धा बरेचसे मतदार असतात। आणि त्यातून भारतीय जनता पक्षाने पण भरपूर फूस द्यायचा प्रयत्न या नोटासाठी केलेला आहे, तरी देखील कुठे 18,000 आणि कुठे 5,000 म्हणजे काहीच नोटाचा संबंध नाही आहे, पण केवळ शिवसेनेचं यश कलंकित करण्यासाठी म्हणून या नोटाचा उपयोग केला जातो, याच्या पलीकडे दुसरं काही मला वाटत नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।